मित्रांनो आपल्या टिप्स इन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमची नवनवीन अपडेट माहितीपर व्हिडिओ सर्वात अगोदर पाहण्याकरिता बेल आयकॉन वर क्लिक करा. आज आपण या व्हिडिओ मध्ये सर्व आधार कार्ड धारकांसाठी UIDAI ने एक अत्यंत महत्वाची नवीन अपडेट दिलेली आहे. आधार कार्ड अपडेट व आधार कार्ड मध्ये झालेल्या चुकांची दुरुस्ती करण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची यादी म्हणजे लिस्ट आपल्या ऑफिशियल ट्विटर हँडल वरून ट्विट करून जारी केली आहे. याबद्दलची महत्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो दैनंदिन जीवनात अनेक महत्वांच्या कामांसाठी आधार कार्ड हे फार गरजेचे आणि महत्वाचे आहे. अगदी बँक खात्यापासून ते विविध सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आधार कार्डची गरज भासते. पैशांच्या व्यवहारांपासून ते इतर जवळपास सर्वच आवश्यक कामांसाठी आता आधार कार्ड हे अतिशय महत्वाचे कागदपत्र बनले आहे. सामान्य माणसाची ओळख म्हणूनही आधारची ओळख आहे. अशातच UIDAI ने सर्व आधार कार्ड धारकांसाठी एक महत्वाची माहिती दिली आहे. तुमच्या आधार कार्डावर नाव पत्ता किंवा लिंग जन्मतारीख चुकीची पडली असेल किंवा तुम्ही पत्ता बदलला असेल तर तो अपडेट व चुकांची दुरुस्ती करणे खूप गरजेचे आहे. कारण आधार कार्ड हे प्रत्येक भारतीयांसाठी खूप महत्वाचे असून त्यात लहानशी झालेली चूक पण मोठी अडचण निर्माण करू शकते. त्यामुळे तुमच्या आधार कार्ड मध्ये काही गडबड झालेली असेल तर ती लवकर दुरुस्त व अपडेट करून घ्या. आधार कार्ड अपडेट करण्यासाठी कोणती कागदपत्र लागतील या संदर्भात UIDAI ने कागदपत्रांची यादी जारी केली आहे. UIDAI ने ही माहिती आपल्या अधिकृत ट्विटर ट्वीट करून सांगितले आहे की जर तुम्हाला आधार कार्ड अपडेट करायचे असेल तर तुम्ही वापरत असलेली कागदपत्रे तुमच्या नावावर आहेत आणि वैध आहेत यांची खात्री करा. आता पाहू आधार अपडेट व दुरुस्ती करण्यासाठी ही कागदपत्र लागतील. नंबर 1 पॅन कार्ड, नंबर 2 मतदान कार्ड, नंबर 3 ड्रायव्हिंग लायसन्स, नंबर 4 रेशन कार्ड, नंबर 5 पासपोर्ट. ही कागदपत्र ID प्रूफ साठी म्हणजेच ओळखीच्या पुराव्यासाठी ग्राह्य धरली जातील म्हणजेच स्वीकारली जातील. आता नात्याच्या पुराव्यासाठी म्हणजेच नाते संबंधाच्या पुराव्यासाठी लागणारी कागदपत्र कोणती. नंबर 1 मनरेगा कार्ड, 2 पेन्शन कार्ड, नंबर 3 पासपोर्ट, नंबर 4 आर्मी कॅन्टीन कार्ड. आता जन्म तारखेच्या पुराव्यासाठी कोणती कागदपत्र लागतील ते पाहू. नंबर 1 जन्माचे प्रमाणपत्र म्हणजे बर्थ सर्टिफिकेट, नंबर 2 पासपोर्ट, नंबर 3 पॅन कार्ड, नंबर 4 मार्क मेमो म्हणजेच मार्कशीट, नंबर 5 SSLC प्रमाणपत्र. आता पत्त्याच्या पुराव्यासाठी लागणारी कागदपत्र प्रूफ ऑफ अड्रेस, बँक पासबुक, रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, वाहन चालविण्याचा परवाना म्हणजेच लायसन्स, वीज बिल, टेलिफोन बिल, पोस्ट ऑफिस खात्याचे स्टेटमेंट इत्यादी कागदपत्र ग्राह्य धरले जातील म्हणजेच स्वीकारले जातील. मित्रांनो या व्हिडिओ मध्ये दिलेली माहिती जर का आपणास आवडली असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नातेवाईक आणि मित्रमंडळी सोबत शेअर करण्यास विसरू नका. आपण हा व्हिडिओ आपला अमूल्य आणि किमती वेळ देऊन शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.